नागपूरमधून एक मोठी बातमी समोर येते. नागपुरातील महाळगी नगर चौकामध्ये भीषण अपघात झालेला आहे. ट्रकने जीपला धडक दिलेली आहे, तर या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 5 जण जखमी आहेत. या अपघाताची दृश्य CCTV मध्ये कैद झाली आहे. अत्यंत भीषण असा हा अपघात नागपुरातील महाळगी नगर इथे झालेला आहे, आणि त्यानंतर या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे, तर 5 जण गंभीर जखमी झालेले आहेत. गेल्या 15 दिवसांमध्ये नागपुरात वारंवार अपघाताच्या घटना घडतात. अत्यंत भीषण अशी ही दृश्य समोर आली आहेत, आपण पाहू शकतोय. तर या चौकात असणाऱ्या CCTV कॅमेऱ्यामध्ये हा भीषण अपघात कैद झालेला आहे. अधिक माहिती घेऊया. आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे. जितेंद्र, खरं तर मगाशीच या अपघाताबद्दल आपण आम्हाला सविस्तर माहिती दिली, मात्र ही दृश्य पाहिल्यानंतर कळत आहे की किती भीषण असा हा अपघात आहे, काय माहिती मिळत आहे? नक्कीच अमृता, हे जे CCTV प्राप्त झालेलं आहे या माध्यमातून या अपघाताची भीषणता किती भयावह होती हे आपल्याला दिसून येत आहे. हा लाईव्ह व्हिडिओ CCTV मध्ये कॅप्चर झालेला आहे, आणि या अपघाताविषयी जी माहिती आतापर्यंत मिळालेली आहे त्यामध्ये दोघांचा मृत्यू झालेला आहे. महत्वाचं म्हणजे हे दोघेही जण जे आहेत ते मध्य प्रदेशातील मंदसौर येथील राहणारे आहेत, आणि हे मजुरीचं काम करतात. हा पिकअप बोलेरो व्हॅन आहे. हे सकाळी जवळपास 7 ते 7:30 दरम्यानची ही घटना आहे. वर्दळीची नव्हती तेव्हा एखाद, त्यामुळे अपघातात आणखी भीषणता वाढली असती जर वर्दळ असती तर. आणि हा जो बोलेरो जीप आहे ही नागपूरच्या दिशेने येत होती. सकाळी येतात चौक होता, माळगी नगर चौक आहे, आणि या चौकातून भरधाव वेगाने ही जी बोलेरो जीप आहे ती क्रॉस करत होती. तेवढ्यात एक जो डंपर असतो, ट्रक आहे, तो चौकाच्या मध्ये आला आणि त्याचा जो कट होता तो या जीपला लागला, आणि त्यामुळे भरधाव वेगात असलेल्या या जीपचं नियंत्रण जे आहे चालकाकडून ते सुटलं आणि ती समोर दुभाजकावर जाऊन आदळली. त्यातील बसलेले जवळपास 7 ते 8 जण होते ते जखमी झालेले आहेत, त्यापैकी दोघांचा मृत्यू झालेला आहे. आणि याची संपूर्ण भीषणता जी आहे ती आता CCTV मध्ये. अगदी जितेंद्र, ज्याप्रमाणे तुम्ही आता उल्लेख करतायत, या चौकामध्ये नेहमीच वर्दळ असते, मात्र सकाळची वेळ असल्यानं सुदैवानं म्हणावं लागेल या ठिकाणी गर्दी नव्हती. समोरून केवळ एक सायकलवरून एक व्यक्ती येताना दिसतोय, आणि यानंतर हा भीषण असा अपघात झालेला आहे. नेमकी जे आता गंभीर जखमी आहेत त्यांची प्रकृती कशी आहे? या अपघातात 7 एकूण बस या जीप मध्ये जे होते ते 7 जण होते, त्यापैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 5 जण हे गंभीर जखमी झालेले आहेत. त्यापैकी 3 जणांची प्रकृती अस्तव्यस्त असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे, मात्र जे सध्या माहिती मिळते त्यानुसार 3 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र सुदैवानेच म्हणावं लागेल की ही सकाळची वेळ होती आणि थोडे थंडीचे दिवस असल्याने या मार्गावर आणि या चौकात वर्दळ अशी ही कमी होती, त्यामुळे नाहीतर अपघाताची भीषणता ही अधिक भयावह राहिली असती. अमृता, नक्कीच जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. समोरील दृश्यांमध्ये आपण पाहू शकतायत नागपुरातील माळगी नगर चौकामध्ये हा भीषण अपघात झालेला आहे. ट्रकनं या जीपला धडक दिलेली आहे, आणि या अपघातात जागीच 2 जणांचा मृत्यू झालाय, तर 5 जण गंभीर जखमी आहेत. सुदैवानं सकाळची वेळ असल्याने या चौकात वर्दळ नव्हती, मात्र जर वर्दळ असती तर अत्यंत भीषण असं स्वरूप या अपघाताला आलं असतं.